Hi friends, I am Sikandar Mujawar. From today onwards, we are going to start Standard 8th English course book. Vidyarthi Mitranno, aajpasun apan iyatta 8vicha course book la suruvat karat ahot. Majya video madhun tumhala pratyek lesson vishayi tya thikani vyavasthit savistar with Marathi explanation mahiti milnar ahe. तर आज आपण सुरुवात करतोय इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटीज पासून. एक सूचना सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यावेळेस आपला व्हिडिओ सुरू असेल त्यावेळेस आपलं टेक्स्टबुक तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी जी इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटीज आहेत ही आपण सुरुवातीला पाहूयात. इन स्पोकन इंग्लिश वी ऑफन यूज कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ॲज. आपण स्पोकन इंग्लिशमध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स नेहमी वापरतो. आता स्पोकन इंग्लिश वेगळं आणि रिटन इंग्लिश वेगळं. लिहितानाचं इंग्लिश वेगळं असतं आहे आणि बोलतानाचं इंग्लिश वेगळं असतं आहे. तर आपण लिहिताना फुल फॉर्म्समध्ये लिहितो आणि बोलताना कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्समध्ये बोलतो. तर या ठिकाणी तुम्हाला दोन कॉलम दिलेले आहेत, फुल फॉर्म्स आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आता एक्झाम्पल दिले आहेत बघा, आय एम बिझी हे फुल फॉर्ममध्ये दिलेलं आहे. आय एम बिझी त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसं दिलं आहे पहा, आय एम बिझी. आय एम बिझी इथं ॲपॉस्ट्रॉफी एम दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ए एमचा ॲपॉस्ट्रॉफी एम झालेला. आय एम बिझी फुल फॉर्म काय तो, आय एम बिझी. त्याच पद्धतीनं आणखीन एक वाक्य दिले पहा, दे आर टायर्ड हा फुल फॉर्म आहे आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्समध्ये काय दिले, दे आर टायर्ड. दे आर टायर्ड या पद्धतीनं. त्यानंतर फुल फॉर्म पहा, ही इज नॉट कमिंग आणि त्याचा असणारा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स काय दिला आहे, ही इजंट कमिंग ऑर ही इज नॉट कमिंग. हे दोन्ही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ही इज नॉट कमिंगचे होतात, इज नॉट इजंट. या पद्धतीने लक्षात ठेवा. देन नेक्स्ट, यू विल लाईक इट. यू विल लाईक इट त्याचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म्स, you'll like it. You'll like it. Then next, she will not like it. The will not is a short form, किंवा contracted forms तो won't. She won't like it. त्याच पद्धतीने आणखीन बरीचशी दिलेत पहा, we had been for a trip. We'd been for a trip. It must not happen again. It mustn't happen again. देन नेक्स्ट, दे वुड बी फाईन. आता वुड कसं लिहिलं जाते, ॲपॉस्ट्रॉफी डी न, देड बी फाईन. लास्ट वन, डू यू नॉट लाईक इट तर त्याचं होतं आहे डोंट यू लाईक इट. तर या पद्धतीने हे फुल फॉर्म आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, हे आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली सोडवायला, फिल अप द गॅप्स इन द टेबल बिलो. एक टेबल दिलेला आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आणि फुल फॉर्म्सचा, तर या ठिकाणी तो तुम्हाला गॅप पूर्ण करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, लेट्स. लेट्सचा फुल फॉर्म लेट अस, लक्षात ठेवा, लेट्सचा फुल फॉर्म लेट अस असं होतं. त्यानंतर शांट दिलेलं आहे, तर शांटचा फुल फॉर्म शाल नॉट होतं आहे. त्यानंतर दे हॅव दिलेलं आहे पहा, दे हॅव, तर ते कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये कसं लिहिलं जातं पहा, दे लिहिलं जातं. वरचं ऑपॉस्ट्रॉफी म्हणजे वरचा कॉमा, या पद्धतीने शांट टीच्या आधी जो दिलेला कॉमा आहे त्या पद्धतीने कॉमाल्याचा देच्या पुढं आणि व्ही ई लिहिलं जातं. दे हॅव त्या पद्धतीने लिहिलं जातं, दे ऑपॉस्ट्रॉफी व्ही ई. वेअर नॉट हा फुल फॉर्म दिला आहे, तर त्याचं जे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे ते वियरंट होतं, डब्ल्यू ई आर ई एन ॲपॉस्ट्रॉफी टी. तर या पद्धतीनं आणखीन जे दिलेले आहेत ते सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने ही पहिली ॲक्टिव्हिटी जी आहे इंट्रोडक्टरी ॲक्टिव्हिटीज कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स संक्षिप्त रूपाची तुम्हाला सांगितलेली आहे, हे लिहून काढायचं आहे म्हणजे तुमच्या परफेक्टली लक्षात राहील. ओके, नाव वी आर गोइंग टू स्टार्ट आवर युनिट नंबर 1. एकूण 4 युनिट आहेत, त्यापैकी पहिलं युनिटला आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहे. पहिल्या युनिटमध्ये पहिली कविता आहे पहा, 1.1 बी द बेस्ट.
आता या वीडियो मध्ये आपण फक्त त्या ठिकाणी काय करणार आहे, वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी फक्त पाहणार आहे। आता वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी मध्ये चिटचाट प्रश्न आहे पा, या ठिकाणी प्रश्नांची मीनिंग काय होतात, कशा प्रकारे उत्तर लिहायचं, प्रत्येक उत्तर मी सांगणार नाही, ते तुम्ही प्रयत्न करायचा आहे। जर तुम्हाला ऑलरेडी सगळं जर मिळालं तर त्या ठिकाणी गाईड तुमच्याजवळ आहे, परंतु एक्सप्लेनेशन तुम्हाला त्यातून मिळणार नाही। माझा उद्देश एकमेव आहे की तुम्हाला एक्सप्लेनेशन व्यवस्थित मिळावं। आता चिटचॅटमध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत। क्वेश्चन नंबर 1, हॅव यू गॉट अ प्राईज इन एनी कॉम्पिटिशन, म्हणजे तुम्हाला एखाद्या कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राईज मिळालेलं आहे का, तर आपण काय लिहिणार आहे, यस आय गॉट अ प्राईज इन कॉम्पिटिशन असं उत्तर लिहिणार आहे। हाऊ डीड यू फील ॲट दॅट टाईम, तुम्हाला कसं वाटलं ते प्राईज जिंकल्यानंतर, तर आय फील व्हेरी हॅप्पी असं आपण लिहू शकतो, आय फेल्ट व्हेरी हॅप्पी। त्यानंतर नंबर 3, हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स, एखादं कुठलंही कार्य करताना, एखादी कुठलीही गेम खेळताना, एखादा कुठलाही अभ्यास करताना, त्या क्रियेमध्ये तुम्ही फेल अयशस्वी झालेला आहात का, तर डेफिनेटली असा कोणीच नाही की जो त्या ठिकाणी कधीच फेल झाला नाही, असं कोणीही तुम्हाला सापडणार नाही। तर त्या ठिकाणी येस आय फेल्ड इन माय एफर्ट्स असं आपण लिहू शकतो। देन नेक्स्ट क्वेश्चन, डू यू थिंक वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर, तुम्हाला असं वाटतं का की आपण यश आणि अपयश हे दोन्ही स्वीकारलं पाहिजे, यश मिळालं तरी ते पचवता आलं पाहिजे, अपयश मिळवलं तरी ते देखील पचवता आलं पाहिजे, असं तुमचं मत आहे का। अँड लास्ट क्वेश्चन, व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम, जर तुमच्या शाळेची कबड्डीची टीम असो, खो खोची असो, क्रिकेटची असो, तर त्या संघामध्ये जर तुमचा समावेश झाला नाही, तुमची निवड झाली नाही, तर तुम्हाला कसं वाटेल, तुमची प्रतिक्रिया काय असेल, हे लिहायचं आहे। ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 1A, रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स, पहा शब्दांचे ग्रुप दिलेले आहेत, सेट्स दिलेले आहेत, हे वाचायचं आहे, पहा ए ग्रुप काय आहे, रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन, दुसरं काय आहे, बी, हिल, स्टोन, माउंटेन, रॉक, सी, प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड, अँड लास्ट 1, चाइल्ड, अडल्ट, बेबी, यूथ, हे सेट ऑफ वर्ड्स आपण वाचलेले आहेत। आता ह्या असणाऱ्या ए ऍक्टिव्हिटीवर बी ऍक्टिव्हिटी काय सांगितलं आहे त्यांनी, रीअरेंज ईच ऑफ द अबोव सेट्स ऑफ वर्ड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ युअर साईज ऑर ग्रोथ, आपल्याला हे जे ग्रुप दिले आहेत वरचे ते पुन्हा रीअरेंज करायचे, पुन्हा त्या ठिकाणी योग्य क्रमाने लावायचे, कशाप्रमाणे, अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग साईज, वाढत्या साईजप्रमाणे, वाढत्या आकारमानाप्रमाणे। आता बघूयात आपण, पहिलं बघा, रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन। रिव्हर म्हणजे नदी, स्ट्रीम म्हणजे झरा, सी म्हणजे समुद्र, ओशन म्हणजे महासागर। मग ह्याच्यातील सगळ्यात लहान काय रे, तर स्ट्रीम, स्ट्रीम हे झरा, झरा म्हणजे सगळ्यात लहानारा, मग तो सुरुवातीला स्ट्रीम, त्यानंतर रिव्हर येणार आहे नदी, त्यानंतर सी येणार आहे, आणि शेवटी ओशन येणार आहे। मग या पद्धतीने हिल म्हणजे टेकडी, स्टोन म्हणजे दगड, माउंटेन म्हणजे पर्वत, रॉक म्हणजे खडक। तर सुरुवातीला स्टोन येईल, मग रॉक येईल, मग हिल येईल, आणि शेवटी माउंटेन। त्याच पद्धतीनं प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड, प्लांट म्हणजे रोपटं, सॅपलिंग म्हणजे अतिशय छोटंसं रोपटं, ट्री झाड, आणि सीड म्हणजे बी। मग पहिल्यांदा बी असणार आहे सीड, देन सॅपलिंग, मग प्लांट, आणि शेवटी ट्री, अँड लास्ट 1, चाइल्ड, अडल्ट, बेबी, यूथ। चाइल्ड बाळ, अडल्ट प्रौढ, बेबी अतिशय लहान बाळ, आणि यूथ म्हणजे तरुण। मग बेबी येईल 1 नंबरला, त्यानंतर चाइल्ड येईल, त्यानंतर यूथ येईल, आणि शेवटी अडल्ट येईल। या पद्धतीने ते लिहा। आणि त्यानंतर ही दुसरी ॲक्टिव्हिटी आहे पहा, शेवटची ॲक्टिव्हिटी, इन युअर प्री प्रायमरी क्लासेस, पहा छोट्या गटामध्ये, यू मस्ट हॅव लर्न द स्टोरी ऑफ द लायन अँड द माऊस, सिंहाची आणि उंदराची गोष्ट तुम्ही नक्की ऐकलेली असेल। रीड इट इन इंग्लिश अँड फिल इन द गॅप्स युझिंग वर्ड्स गिवन इन द बॉक्स, खाली काही
येलो बॉक्स मध्ये शब्द दिलेले या स्टोरी मध्ये योग्य त्या ठिकाणी ते शब्द घालायचे आणि स्टोरी पूर्ण करायची. पहा कोणकोणते शब्द दिलेत पहा बॉक्स मध्ये. हेल्प, अँग्रीली, कॉट, फॉरेस्ट, माउस, किल, रोवर्ड, फ्री, शूट, हर्ड आणि लाफ्ट. स्टोरी बघा. अ लायन वॉज स्लीपिंग इन अ डॅश डॅश. लायन सिंह कुठं झोपलेला होता रे. मग खालील वाक्यामध्ये हेल्प येतंय, अँग्रील येतंय, कॉट येतंय, फॉरेस्ट येतंय, माउस येतं, तर फॉरेस्ट येते. पहा अ लायन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट. अ माउस स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम. मग त्या अंगावर ते उंदीर खेळू लागतं. द लायन गॉट अप डॅश डॅश. अंगावर खेळल्यावर अचानक झोपेतून उठल्यावर काय येणार आहे, राग येणार आहे, म्हणजे द लायन गॉट अप अँग्रीली येणार आहे या ठिकाणी. ही कॉट द माउस अँड वॉज रेडी टू डॅश डॅश इट. त्याने त्या असणाऱ्या माउसला पकडलं, उंदराला पकडलं आणि तो त्याला काय करू लागला, रेडी टू किल इट, त्याला ठार मारू लागला. द डॅश डॅश बेग्ड द लायन. याचना करणे, बेग म्हणजे याचना करणे. कुणी सिंहाला याचना केली असेल तर डेफिनेटली माउसनं. द माउस बेग्ड द लायन टू लिव्ह इट अँड सेड दॅट समबडी इट वूड डॅश डॅश द लायन. तो विनंती केलं की मला जाऊ दे, एके दिवशी मी नक्की तुझी टिंबटिंब करेन, तर हेल्प करेन, मदत करेन, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, हेल्प. आपली मदत एक उंदीर करतो हे म्हणल्यानंतर द लायन डॅश डॅश लायननं काय केलं असेल रे, लाफ्ट, हसला मोठमोठ्यानं अँड लेट इट गो आणि त्याला जाऊ दिलं. वन डे द लायन वॉज डॅश डॅश इन अ नेट. नेट म्हणजे जाळं. जाळ्यामध्ये तो काय झाला असेल रे, कॉट, पकडला गेला. द लायन वॉज कॉट इन अ नेट सेट बाय द हंटर. शिकाऱ्यानं जाऊ लावलेलं जाळ्यामध्ये तो अडकला, पकडला गेला. ही डॅश डॅश लावली, तो जोर जोराने काय केला, लावली म्हणजे जोराने, रोवर्ड येणार आहे पहा, गर्जना करणे. ॲज ही ट्राईड टू हार्ड टू एस्केप. सुटण्यासाठी तो जोर जोराने रोवर्ड करू लागला. द माउस डॅश डॅश द लायन. मग त्या ठिकाणी त्या माउसनं काय केलं, हर्ड द लायन, त्याचा आवाज ऐकू आला सिंहाचा. अँड केम, आणि तो आला. इट डॅश डॅश अप द नेट विथ इट्स शार्प टीथ. त्या तेजस्वी असणाऱ्या किंवा तीक्ष्ण असणाऱ्या दातानं त्याने काय केलं असेल रे, चिवड द नेट. इट चिवड अप द नेट. त्याने ते जाळं चावलं. अँड सेट द लायन डॅश डॅश, आणि शेवटचा शब्द सेट द लायन फ्री. तर या पद्धतीनं ही स्टोरी कम्प्लीट झालेली आहे. मॉरल ऑफ द स्टोरी काय येईल रे. मॉरल म्हणजे बोध. या स्टोरीचा बोध येईल, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. तर या पद्धतीने ही स्टोरी कम्प्लीट करायची. तर या पद्धतीने ह्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ह्या सर्व ॲक्टिव्हिटी पूर्ण करायच्या आहेत. ठीक आहे, ॲक्च्युअल पोएम काय आहे ते आपण पुढच्या तासाला पाहायची आहे. होप यू अंडरस्टूड दिस व्हिडिओ ऑन द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ बी द बेस्ट. बाय फॉर टुडे. बाय.